मोहोळ तालुका प्रतिनिधी राजेश शिंदे। ओबीसी आरक्षणात प्रशासनाचा दुजाभाव, राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा, रमेश बारसकर। सोलापूर जिल्ह्यात महाळुंग, शिरपूर आणि माढा या ग्रामपंचायतींमध्ये 4 जागांचे आरक्षण सोडत झाली, तर बैराग व नातेपुते या नगरपंचायतीमध्ये 5 जागा ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आल्या। महाळुंग, शिरपूर आणि माढा या ठिकाणी ओबीसीसाठी 4 जागा आरक्षित करण्यात आल्या। यावरून स्थानिक प्रशासनाचा दुजाभाव व सावळा गोंधळ दिसतोय। यामुळे ओबीसीवर अन्याय होतोय। याबाबतचा तातडीने विचार करून ओबीसी आरक्षणाला न्याय न दिल्यास ज्योती क्रांती परिषदेच्या माध्यमातून राज्यभरामध्ये ओबीसीचा महाराष्ट्र जागर करीत राज्यभर तीव्र निदर्शने करण्याचा इशारा संस्थापक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस रमेश बारसकर यांनी दिला। बारसकर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना मेलद्वारे हा प्रश्न मांडलाय। शुक्रवार दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यातील माढा नगरपंचायत, महाळुंग, शिरपूर नगरपंचायत, नातेपुते, माळशिरस व वैराग नगरपंचायत या नगरपंचायतीची आरक्षण सोडत झाली। या सोडतीमध्ये लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जातीचं आरक्षण काढण्यात आलं। ओबीसी सोडून इतर सर्व आरक्षण व्यवस्थित काढण्यात आले। ओबीसीसाठी आरक्षित 17 जागा किमान नगरपंचायतीला दिल्या आहेत। 27% ओबीसी आरक्षण प्रमाणे 5 जागा ओबीसीसाठी आरक्षित असणे बंधनकारक असताना ओबीसीच्या आरक्षणाबद्दल सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपंचायतीपैकी 2-5 नगरपंचायतीला 27% आरक्षण दिलंय। त्यामध्ये वैराग नगरपंचायत आणि नातेपुते नगरपंचायतसाठी 5 जागा ओबीसीला सोडण्यात आल्या आहेत। 3 महिलांसाठी आणि 2 ओबीसी सर्वसाधारण सोडत करण्यात आली आहे। परंतु महाळुंग, शिरपूर आणि माढा या ठिकाणी ओबीसीसाठी 4 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत। यावरून स्थानिक प्रशासनाचा दुजाभाव व सावळा गोंधळ उघड दिसतोय। यामुळे ओबीसीवर अन्याय होतोय, ओबीसीची चेष्टा होतीये। कारण कोर्टाच्या अधीन राहून 50%च्या आत आरक्षण देण्याचा निर्णय झालाय, त्यामुळे 17 जागेला 27% आरक्षणाप्रमाणे 5 जागा सोडणे बंधनकारक असताना प्रशासनाने सावळा गोंधळ मांडलेला असल्याचे बारसकर यांचे म्हणणे आहे। मोबाईल घेत आहे? अहो थांबा, विचार करा आणि मग मोबाईल घ्या। एकही रुपया न भरता सॅमसंग, ओप्पो, व्हिओ, रिअलमी, MI अशा अनेक नामांकित कंपनीचे सर्व मोबाईल खरेदी करा। विश्वास बसत नाही ना? हो, स्वप्न नाही सत्य आहे। आपल्या स्वप्नातील मोबाईल एकही रुपया न भरता खरेदी करा। अल्पावधीत नाबाजलेलं व असंख्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेलं असं भव्य आणि दिव्य मोबाईल शॉपिंग म्हणजे रोहनराज मोबाईल शॉप आणि ऍक्सेसरीज। आमच्याकडे ब्लूटूथ हेडफोन तसेच सर्व कंपनीचे मोबाईल मिळतील। तसेच सर्व कंपनीच्या फायनान्स सुविधा तेही एकाच छताखाली उपलब्ध आहे। चला तर मग वेळ वाया न घालवता आलेली निराशा टाळा व आपल्या पसंतीचा मोबाईल आजच खरेदी करा। रोहनराज मोबाईल शॉप आणि ऍक्सेसरीज, पंढरपूर। आमचा पत्ता: चप्पल लाईन, पंढरपूर, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर।